मित्रांनो आज आपण इयत्ता 8वी मधील तुमच्या स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षेतील गणित विषयातील बेसिक राशी त्याच्या किमती त्यांची बेरीज त्यांची वजाबाकी गुणाकार भागाकार हे ज्या क्रिया आहेत चार या चारही क्रिया आपण अभ्यासणार आहोत. ओके बघा त्या ठिकाणी बेसिक राशी हा एक गणितातील तुमचा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. ओके हा एक वेगळा पार्ट आहे हा अल्जेब्रा म्हणजे बीजगणिताचा पार्ट आहे. ओके अंकगणितही नाही आणि भूमितीही नाही. ओके मग आपण वैदिक राशीला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला त्यातील काही महत्त्वाचे ज्या घटक असतात की त्याची नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे ते एकदा एक्सप्लेन करतो. ओके बघा त्या ठिकाणी तुम्हाला चल म्हणजे काय आणि सहगुणक म्हणजे काय ह्या दोन गोष्टी माहिती असणं खूप गरजेच्या आहेत. ओके चल म्हणजेच तुम्हाला वैदिक राशीमध्ये ज्यावेळेस तुम्ही वैदिक राशी लिहाल त्यावेळेस तुम्हाला त्यातील ए टू झेड पर्यंत जे कोणते तुम्ही एबीसीडीचे अक्षर वापरत असताल ए टू झेड कोणतेही. ओके त्या अक्षरांचा जो तुम्ही उपयोग करता कोणत्याही ए टू झेड मधील कोणत्याही अक्षरांचा उपयोग ते करतात त्या अक्षरांना चल असे म्हणतात. भूमिती आपल्या बीजगणित मध्ये काय म्हणतात चल. ओके आणि त्या चलासोबतचे अंकही असतात चलासोबत जे अंक असतात किंवा संख्या असते त्यांना सहगुणक असे म्हणतात. काय म्हणतात सहगुणक. जसे की आता या ठिकाणी एक मी वैदिक राशी लिहितोय बघा दोन एक्स वाय. ओके आता ही दोन एक्स वाय ही एक वैदिक राशी आहे. ओके आता याच्यामधील चल कोणते आणि सहगुणक कोणतं हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला सांगता येईल की दोन हे सहगुणक आहेत त्यानंतर एक्स व वाय हे चल आहेत आणि वैदिक राशी आहे. दोन एक्स वाय ही काय आहे वैदिक राशी आहे. आता या ठिकाणी तुम्हाला वैदिक राशीतील हे जे दोन महत्वाचे चल आणि सहगुणक हे जर दोन जर घटक जर तुम्हाला समजले असतील तर तुम्ही आता ओळखू शकता मग यामध्ये वैदिक राशीचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यांच्या आकारानुसार एकपदीय द्विपदीय आणि बहुपदीय अशा पद्धतीने त्याचे तीन प्रकार पडतात. ओके त्याला म्हणू आपण एकपदीय राशी एकपदी नंतर बहुपदी द्विपदी असेल तर द्विपदी. ओके आता तुम्हाला ह्या त्यांच्या पदावरून आता यामध्ये एकच पद दिसत आहे तुम्हाला. ओके जर का त्या गुणाकारामध्ये असतील आता त्यांचे मी एकेकाची व्याख्या देणार आहे एकपदीय कशाला म्हणायचं द्विपदीय कशाला म्हणायचं बहुपदीय कशाला म्हणायचं. ओके त्या अगोदर तुम्हाला जर चर व सहगुणक जर समजले असतील तर वैदिक राशीच्या किमती कशा काढायच्या ओके कशा ठरवायच्या ते सांगतोय. ओके आता एक एक टॉपिक आपल्याला यावर दोन लेक्चर घ्यायचे आहेत. ओके म्हणजे आपल्याला बेसिक सर्व समजून घ्यायचं अगोदर त्यानंतरच वैदिक राशीची तुम्हाला बेरीज असेल वजाबाकी असेल गुणाकार असेल ह्या क्रिया करता येतील. ओके त्यामध्ये पहा वैदिक राशी आता वैदिक राशी कशाला म्हणायचं यामध्ये तुम्हाला त्याची व्याख्या सांगता येईल की अक्षराचा उपयोग करून अक्षराचा उपयोग करून संख्या व अक्षरे वापरून संख्या व अक्षरे वापरून
तयार केलेल्या गणितीय मांडणीला वैदिक राशी असे म्हणतात, राशी असे म्हणतात। ओके बघा त्या ठिकाणी तुम्हाला संख्या व अक्षरे वापरून गणितीय मांडणीमध्ये जसं की आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं 2xy ओके त्यामध्ये संख्या पण आहे आणि अक्षर आहे, दोन्ही संख्या व अक्षरांचा एकत्रित उपयोग करून जी गणितीय मांडणी तयार केली जाते, जे की त्याला गणितीय स्वरूप दिलं जातं, त्या गणितीय स्वरूपाला आपण काय म्हणू, वैदिक राशी म्हणू। ओके आता त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात ते बघा, ज्या राशीमध्ये गुणाकार ही क्रिया असते त्याला एक पदीय राशी असे म्हणतात, ज्या राशीमध्ये गुणाकार ही क्रिया असते ज्या राशीमध्ये गुणाकार ही क्रिया असते त्या राशीला एकच पद असते, त्या राशीला एकच पद असते म्हणून तिला काय म्हणता येईल, एक पदीय राशी म्हणता येईल, म्हणून त्याला त्या राशीला एक पदीय राशी असं म्हणतात, म्हणून त्या राशीस एक पद असे म्हणतात। उदाहरण काय सांगते आपल्याला, मी तुम्हाला सांगितलं होतं 2xy ओके, त्यानंतर आपल्याला सांगते उदाहरण -5ab -2yb 6x ओके, अशा पद्धतीने अनेक ज्यामध्ये फक्त गुणाकारच असतो। ओके आता यामध्ये पहा, ज्या ठिकाणी मी तुम्हाला अगोदर सांगत होतो कंस आणि चल आणि सहगुणक एकत्र असतील आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारची क्रिया दिलेली नसेल, ओके म्हणजेच चल आणि कंस आता या ठिकाणी एकत्र असतील आणि जर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची क्रिया दिलेली नसेल तर त्या ठिकाणी गुणाकार ही क्रिया असते आपल्याला समजून घ्यावं लागतं। ओके आता या ठिकाणी -5 आहे परंतु -a·b अशा पद्धतीचे आपल्याला विस्तार करता येतो, याची मांडणी करता येते। ओके याला आपल्याला म्हणतात 2xy·b ओके, याला आपल्याला म्हणता येतं 6x म्हणजेच प्रत्येक पदामध्ये किंवा प्रत्येक राशीमध्ये बघितलं तर फक्त गुणाकार हीच क्रिया दिसते म्हणून ह्या सर्व राशींना एक पदीय राशी असे म्हणतात। ओके एक पदीय राशी ओळखते आता कशा पद्धतीची असते, आता बहुपदीय राशी पहा म्हणजेच एक द्विपदीय किंवा बहुपदीय, आता द्विपदीमध्ये बहुपदीमध्ये सर्वच राशी मिळतात। ओके एकापेक्षा जास्त बघा बहुपदीय राशी बहुपदीय राशी काय सांगते तिची व्याख्या मित्रांनो, एकापेक्षा जास्त म्हणजेच काय, तर या ठिकाणी आता ज्या ठिकाणी गुणाकार फक्त एकच क्रिया होती त्यावेळेस तुम्हाला काय सांगितलं होतं, ज्यावेळेस गुणाकार एक क्रिया असते ती एक पदी। ओके आता या ठिकाणी गुणाकार असूनही त्यापेक्षा अधिक क्रिया असतात, जसे की बेरीज असेल वजाबाकी असेल, बेरीज व वजाबाकी ह्या दोन क्रियाने जोडल्या जाणाऱ्या राशींना आपण बहुपदीय राशी असे म्हणतो, किंवा एका पदापेक्षा अनेक पद असणाऱ्या राशींना आपण बहुपदीय राशी म्हणू शकतो। ओके सर्वात महत्वाचं काय लक्षात ठेवायचं, बेरीज व वजाबाकी काय सांगते त्याची व्याख्या, मी तुम्हाला एकापेक्षा जास्त राशी एकापेक्षा जास्त एक पदी
बेरीज व वजाबाकी या क्रियाने जोडल्या जाणाऱ्या राशींना बहुपदीय राशी असे म्हणतात. बहुपदीय राशी असे म्हणतात. ओके, आता मग या ठिकाणी तुम्हाला बहुपदीय राशीचे उदाहरण काय सांगते ती कि 2xy + 3xy फक्त अधिक किंवा वजा बाकीचं चिन्ह त्यामध्ये आपल्याला दिसलं पाहिजे. मग जर ते जर दोन चिन्ह दोनपैकी एक चिन्ह जर तुम्हाला दिसत असेल तर निश्चितच एक पेक्षा अधिक राशी त्या ठिकाणी आहेत, म्हणून ती एक पदीय राशी नाहीये जे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. ओके चला, तर मग आता पाहूया त्याचं उदाहरण. तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे ओरली, तुम्हाला लिहून काय द्यायची आवश्यकता नाही, तरी पण लक्षात ठेवा 2xb + 3yb. ओके, मग वजा 5yb किती घेऊ शकतात. दुसरं उदाहरण सांगता येईल -53b + 53b. ओके, एक पेक्षा अधिक राशी आहेत. मग या ठिकाणी द्विपदी, मग आता त्रिपदीय काय म्हणता येईल त्या ठिकाणी तुम्हाला 1, 2, 3 हे झाली त्रिपदीय. ओके, 1, 2 हे झाली द्विपदीय, आणि यापेक्षा अधिक जर असतील तर मग कोण आता द्विपदीय आणि त्रिपदीय हे सर्व बहुपदीय राशीमध्ये मोडल्या जातात, लक्षात ठेवा. ओके, ज्या ठिकाणी तुम्हाला सहगुणक ज्या ठिकाणी फक्त चल दिलेला असेल, ओके, म्हणजे त्या ठिकाणी जर काय 5x + x अशा पद्धतीचं जर दिलं असेल तर हे x चे चल आहे, या चलाचा x चा सहगुणक 1 आहे असा समजावा. ओके, पुन्हा नंतर विचारायची आवश्यकता पडत नाही, म्हणजे जर काय आपण याचा सहगुणक 1 आहे परंतु तो लिहित नाही. ओके, नेहमी जर एखादं चल येत असेल आणि त्या चलाला जर का सहगुणक नसेल तर त्यावेळेस तुम्हाला म्हणता येईल की त्या सर्व चलाचा सहगुणक काय असतो, 1 असतो. ओके सर, आता ही झाली तुमची बेसिक माहिती. आता जर तुम्हाला राशीच्या किमती जर काय काढायच्या असतील तर तुम्हाला त्या चलाच्या किमती प्रश्नामध्ये दिलेल्या असतात. जर या चलाला एक्स ला जर आपण 5 म्हटलं तर खालील दिलेल्या वैदिक राशीच्या किमती काढा, अशा पद्धतीचे प्रश्न तयार करून तुम्हाला सोडवायला दिलेले असतात. आपण आता थोडक्यात ती माहिती पाहूया. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला एकपदीय आणि बहुपदीय, त्रिपदीय असेल बहुपदीय, ओके, द्विपदीय ह्या सर्व जर राशी समजल्या असतील तर आपण राशीच्या किमती पाहूया आपण. ओके बघा, त्या ठिकाणी त्याच्या किमती काढण्यासाठी अक्षरांना किमती दिलेल्या असतात. प्रश्नामध्येच तुम्हाला त्या अक्षराची किंमत ठेवलेली असते, फक्त तुम्हाला त्या अक्षराच्या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीनुसार काय करायचं असतं, ती किंमत त्या अक्षराच्या ठिकाणी ठेवायची असते. ओके, बहुपदीय राशींची किंमत, बहुपदीय राशींची किंमत काय सांगते बेटा या ठिकाणी तुम्हाला, बहुपदातील अक्षरांना किमती दिल्या, बहुपदातील अक्षरांना किमती दिल्यास, वैदिक राशीची अंकगणितीय किंमत ठरवता येते. वैदिक राशीची अंकगणितीय किमती ठरवता येत, किंमत ठरवता येते ती कशा पद्धतीने पाहा. ओके,
आता त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल की जर पी बरोबर 4 असेल, क्यू वर पी बरोबर 10 असेल, पी बरोबर 100 असेल, काही असू द्या, फक्त तुम्हाला ती सूचना केलेली असते ऑलरेडी. ओके, तुम्हाला ती सूचना रिपीट कुठे शोधायची गरज पडते का? नाही, ती सूचना तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेली असते. ती कशा पद्धतीने पहा, जर पी बरोबर 4 क्यू बरोबर 5 तर पी क्यू बरोबर किती, अशा पद्धतीचा प्रश्न दिला असतो. पी अधिक क्यू बरोबर किती, ओके, त्यानंतर क्यू वजा पी बरोबर किती, अशा पद्धतीचे प्रश्न तयार करून दिलेले असतात. आणि या ठिकाणी काय सांगितलेलं असतं, पी बरोबर 4 आणि क्यू बरोबर 5. ओके, मग तुम्हाला या ठिकाणी त्याचं सांगता येईल, उदाहरण काही सांगता येईल तुम्हाला, पुन्हा एक्स्ट्रा सोडवता येतील का त्या ठिकाणी? या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं साईन दिलेलं नाही दोन्ही चलामध्ये, म्हणून तुम्हाला सांगितलं होतं मी तो गुणाकाराचं चिन्ह असतो त्यामध्ये, त्याला पी गुणिले क्यू असंही म्हणता लिहिता येतं. म्हणजे पी बरोबर काय आहे 4, मग क्यू बरोबर किती आहे 5, म्हणजेच या दोघांचं उत्तर काय येणार आहे 4×5=20. जर गुणाकारामध्ये विचारलं तर 20 उत्तर येणार. बेरजेमध्ये जर विचारलं तर पी बरोबर किती आहे 4 अधिक क्यू बरोबर किती आहे 5, बेरीज विचारली तर 9 उत्तर येणार. आणि त्यांची वजाबाकी जर विचारली, अगोदर क्यू विचारलेला आहे 5 वजा 4 बरोबर 1 येणार. अगोदर जर पी विचारला नंतर क्यू विचारला तर काय येईल बेटा, मग वजा 5 वजा 1 येईल. का? कारण की हे 4 वजा 5 याचं उत्तर येणार आहे वजा 1. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्या किमती आपल्याला काढाव्या लागतात. ओके, आता तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्येही काही बरेचसे उदाहरणे या ठिकाणी दिलेली आहेत, त्यामधील एक उदाहरण बघूया आपण त्याच्या किमती ठेवून. ओके, आता तुमच्या किमती ठेवून म्हणजे सांगितलं तर पी बरोबर 4 व क्यू बरोबर 3 असल्यास पुढील समीकरण सोडवा, अशा पद्धतीची माहिती दिलेली असते. ओके, मग त्यांनी सांगितलंय पी से सॉरी 5p बरोबर सॉरी वजा 2q बरोबर किती, अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी त्याने विचारलेला आहे. मग तुम्हाला काय सांगते या ठिकाणी, पी ची किंमत ठेवून, ओके, चलाची किंमत ठेवून मग या ठिकाणी काय म्हणते, क्यू वजा 2×q. ओके, त्यानंतर 5×q बरोबर किती आहे, सॉरी पी बरोबर 4 म्हणजे 4 वजा 2×q बरोबर किती आहे मित्रांनो या ठिकाणी 3×3. आता या ठिकाणी 4×5=20 वजा 3×2=6 बरोबर किती येईल बेटा 16 झालं तुमचं उत्तर. ओके, सॉरी 14. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक राशीची किंमत ठेवून तुम्हाला उत्तर काढता आलं पाहिजे. ओके, काही नाही आहे, फक्त बेरीज वजाबाकी गुणाकार कुठे आपल्याला चिन्ह दिलेलं नाहीये आणि त्या ठिकाणी आपल्याला कुठे गुणाकाराचं चिन्ह वापरायचं आहे तेही या ठिकाणी तुम्ही एकदा समजून घेतलं पाहिजे. ओके, हे सर्व बेसिक चालू आहे आपलं. ओके, वैदिक राशींचं फक्त बेसिक माहिती चालू आहे, त्यांची बेरीज वजाबाकी क्रिया आपल्या अजून बाकी आहे. ओके, आता ठिकाणी जर तुम्हाला वैदिक राशींची किमती कशा पद्धतीने काढायच्या ह्या जर या उदाहरणावरून जर काय समजलं असेल तर आपण आता बेरीज व वजाबाकी कशा पद्धतीने केले जाते ते समजून घेऊया. ओके, चला तर आता आपण मेन टॉपिक कडे येणार आहोत, त्यामुळे सर्वांनी बोर्डवर लक्ष द्या. आता या ठिकाणी वैदिक राशींची बेरीज आणि वजाबाकी, आता जर तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी जर करायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला बेरजेचे व वजाबाकीचे गुणधर्म माहिती असणं खूप गरजेचे आहे. गुणधर्म कोणते, ज्या वेळेस दोन धन संख्या असतील जर त्यांची बेरीज करायची असेल तर ते धन असते, एक ऋण धन धन असेल तर ते ऋण होते, धन अधिक ऋण असेल तर ते ऋण होते, ऋण अधिक ऋण असेल तर त्या ठिकाणी धन होतं. ओके, किंवा त्यांचे गुणाकारही तुम्हाला या ठिकाणी याच पद्धतीने करता
येतात ओके जर कंसामध्ये जर हे जर गुणधर्म जर तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही आताच लवकरात लवकर समजून घ्या कारण की आणि पुन्हा सर्वात महत्त्वाचं